पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईच्या दौऱ्यावर. मेट्रो 2A आणि मेट्रो 7चं मोदींच्या हस्ते उद्घाटन. विविध विकास कामांचं सुद्धा मोदींच्या हस्ते भूमिपूजन. मोदींच्या दौऱ्यापूर्वी गिरगावात पोस्टरबाजी. बाळासाहेब ठाकरे आणि मोदींचे गिरगावात पोस्टर. बाळासाहेबांचा हात हातात घेऊन मोदी वाकून नमस्कार करताना या पोस्टरमध्ये पाहायला मिळतात. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बीकेसीतल्या मैदानातल्या सभेसाठी जय्यत तयारी. बीकेसी मैदानावरती भव्य रांगोळी. रांगोळी कलाकार सानिका पाटकर यांनी साकारली रांगोळी. मुंबईत आज दुपारी 12 ते रात्री 9 वाजेपर्यंत पश्चिम द्रुतगती महामार्गावर अवजड वाहनांना बंदी. मुंबई वाहतूक पोलिसांची माहिती. मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईत ठिकठिकाणी नाकाबंदी. वाहतूक व्यवस्थेतही मोठे बदल. घाटकोपर वर्सोवा मेट्रो सेवा 2 तासांसाठी बंद राहणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार पालिकेच्या विविध प्रकल्पांचं लोकार्पण. 20 दवाखाने आणि रुग्णालयांच्या इमारती सोबतच रस्त्याच्या सिमेंट काँक्रिटीकरण यासारख्या कामांचं भूमिपूजन. पंतप्रधानांना कोणताही विरोध नाही. राजकारण झालं तर पाहू. पंतप्रधानांना अशा योजनांचं उद्घाटन करायला मिळणं हे शिवसेनेचं यश. जे कामांचं उद्घाटन होत आहे ती कामं शिवसेनेनं केलेली. संजय राऊत यांची मोदींच्या दौऱ्यावर प्रतिक्रिया. संजय राऊत यांच्या टीकेवर भाजप प्रवक्ते केशव उपाध्यांचं प्रत्युत्तर. मेट्रोचं काम फडणवीसांच्या कार्यकाळात सुरू झालं. त्याला विलंब करण्याचं काम उद्धव ठाकरे सरकारनं केलं. केशव उपाध्यांची टीका. आजच्या कार्यक्रम पत्रिकेमध्ये नाव नसल्याचं सांगत खासदार अरविंद सावंतांची नाराजी. निमंत्रण देण्यासाठी आलेल्या सरकारी अधिकाऱ्यांवरती अरविंद सावंत चिडले. तर हा कार्यक्रम सरकारी आहे हे भाजपनं लक्षात ठेवावं. सावंतांचा इशारा. पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत आले म्हणजे मुंबईमध्ये निवडणुका लागतील. रोहित पवार यांची प्रतिक्रिया. पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज मुंबईत विविध विकास कामांचं लोकार्पण होईल. या मुहूर्तावरती शिंदे गटाच्या नेत्यांचं बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावरती जाऊन बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन. पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यासाठी 250 अधिक बसेसचं बुकिंग. मुंबई ठाणे रायगड तसंच पालघरमधनं एसटी बसेस सोडल्या जाणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईत पोलिसांचा चोख बंदोबस्त. बीकेसीमधल्या सभास्थळीही कडेकोट सुरक्षा व्यवस्था. विशेष पोलीस आयुक्त देवेंद्र भारतींनी घेतला सुरक्षेचा आढावा. बीकेसीमध्ये पंतप्रधान मोदींची सभा. मोदी काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष. मनपा निवडणुकांसाठी शक्तीप्रदर्शन करण्याची भाजपची तयारी असल्याची चर्चा. मुंबईतील ऐतिहासिक वास्तू सीएसएमटी रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार. रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासाची पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार सुरुवात. नाशिक नागपूर विधान परिषद निवडणुकांमध्ये उमेदवाराच्या पाठिंब्याबाबत महाविकास आघाडी नेत्यांची थोड्याच वेळात बैठक. अंबादास दानवेंच्या घरी बैठकीचं आयोजन. नागपूरमध्ये सुधाकर अडबाले यांना तर नाशिकमध्ये शुभांगी पाटील यांना महाविकास आघाडी पाठिंबा देण्याची शक्यता. शरद पवार आणि उद्धव ठाकरेंसोबत फोनवरून चर्चा. चर्चेमध्ये निर्णय निश्चित झाल्याची सूत्रांची माहिती. विधान परिषदेच्या नागपूर आणि नाशिक शिक्षक पदवीधर मतदारसंघाबाबत महाविकास आघाडीची आज पत्रकार परिषद. दुपारी 12 वाजता महाविकास आघाडीचा निर्णय जाहीर होणार. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बोलावली पक्षाच्या प्रमुख नेत्यांची बैठक. 24 तारखेला बैठकीचं मुंबईत आयोजन. आगामी निवडणुका तसंच सध्याची राजकीय परिस्थिती आणि नेत्यांच्या कामाचा शरद पवार घेणार आढावा. राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेमध्ये संजय राऊत सहभागी होणार. जम्मू काश्मीरमधनं भारत जोडो यात्रेत सहभागी होणार. विस्थापित काश्मीरी आणि शीख समुदायाशी संवाद साधणार असल्याची माहिती. दापोली मंडणगड विधानसभा मतदारसंघात रामदास कदम यांना धक्का देण्याची शिवसेनेची रणनीती. माजी आमदार संजय कदम यांची घर वापसी होण्याची शक्यता. पार्थ पवार यांनी घेतली मंत्री शंभूराज देसाईंची भेट. भेटीचं कारण मात्र गुलदस्त्यात. मराठवाडा शिक्षक मतदारसंघाच्या होणाऱ्या निवडणुकीतील भाजपचे उमेदवार किरण पाटील यांच्या प्रचारासाठी उद्या प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची सभा. सभेसाठी पंकजा मुंडेही उपस्थित राहणार असल्याची माहिती. प्रबोधनपर मराठी चित्रपटांच्या निर्मितीसाठी अनुदानाची रक्कम 1 कोटी रुपये केली जाणार. सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवारांचा निर्णय. तर कोल्हापूर चित्रनगरीत चित्रीकरणासाठी अद्ययावत सोयीसुविधा निर्माण करणार. सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवारांची माहिती. मंत्रालयात पार पडली कोल्हापूर चित्रनगरी महामंडळाच्या संचालक मंडळाची बैठक.
सांगलीच्या मिरजमधील पाडकाम झालेल्या वादग्रस्त जागेबाबत आज पुन्हा सुनावणी. मिरजेच्या तहसीलदारांसमोर तिसरी आणि अंतिम सुनावणी. भाजप नेते गोपीचंद पडळकरांचे बंधू ब्रह्मानंद पडळकरांकडनं या जागेत तोडकाम. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचा आणखी एक कारनामा उघडकीस. 40 कोटींची सूतगिरणी अवघ्या 14 कोटींना विकल्यानं आजी माजी सीईओंची महामंडळाकडनं खरडपट्टी. राज्याच्या ग्रामीण भागात 5वीतील 80% विद्यार्थ्यांना 2 अंकी संख्येची वजाबाकी, तर 65% विद्यार्थ्यांना भागाकाराचं गणित सोडवता आलं नाही. प्रथम एज्युकेशन फाउंडेशनच्या देशभरात केलेल्या अॅन्युअल स्टेटस ऑफ एज्युकेशन रिपोर्टमधली माहिती. मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात. अपघातात 10 प्रवाशांचा मृत्यू. 5 पुरुष आणि 3 महिलांसह एका लहान मुलाचाही समावेश. मृत व्यक्ती एकाच कुटुंबातले असल्याची माहिती. मुंबई गोवा महामार्गावर कणकवली वागदे पुलाजवळ खासगी बसला भीषण अपघात. पहाटे 4 वाजता घडला अपघात. अपघातामध्ये 4 जण ठार तर 21 जण जखमी. गडनदी पुलावरती धोकादायक वळणावर चालकाचा ताबा सुटून अपघात झाल्याची माहिती. मीटरमध्ये बदल न केल्यामुळे 1000 रिक्षा टॅक्सी चालकांवर दंडात्मक कारवाई. 16 जानेवारीपासून कारवाईला सुरुवात. आतापर्यंत 96,400 रुपयांचा दंड वसूल. बुलढाण्यामध्ये धम्म प्रवचन, धम्मचर्चा आणि ध्यानसाधना कार्यक्रमाचं आयोजन. कार्यक्रम प्रसंगी थायलंड येथील जगप्रसिद्ध भंते अजान जयसारो आणि त्यांच्या आर्य संघाचं भारतात आगमन. हिंगोलीच्या कळमनुरी शहरात कचऱ्याचे ढीग साठल्यानं परिसरात दुर्गंधीचं साम्राज्य. घाणीमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर. मुंबई म्हाडाची अनामत रक्कम दुप्पट होणार, कोकण मंडळाचा प्रस्ताव. डोंबिवलीमधल्या पुस्तक आदान प्रदान सोहळ्याच्या जनजागृतीसाठी विद्यार्थ्यांची ग्रंथदिंडी. सोहळ्यात विविध भाषेतील 2 लाखांपेक्षा अधिक पुस्तकं आदान प्रदान करण्यासाठी उपलब्ध असणार. ग्रंथदिंडीमध्ये 500 विद्यार्थ्यांचा सहभाग. बुलढाण्यामध्ये गोवंशाची वाहतूक करणाऱ्या टोळीचा बजरंग दलाकडनं पर्दाफाश. 5 गायींची केली सुटका, चालकाला अटक. नालासोपारा रेल्वे स्थानकात सीसीटीव्ही युनिट बॉक्सला शॉर्ट सर्किटमुळे सकाळी आग लागली. स्टेशन मास्टर आणि आरपीएफ कर्मचाऱ्यांनी ही आग विझवली आहे. गेल्या काही दिवसांपासून बीडच्या लिंबा गणेश परिसरातनं वाहनांमधनं डिझेल चोरीचे प्रकार वाढले आहेत. वाहनचालक यामुळे त्रस्त झालेत. पोलिसांनी रस्त्यावरती गस्त वाढवावी आणि आरोपींना अटक करावी अशी मागणी वाहनचालकांची आहे. भाजप नेते आणि अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष हाजी अराफत शेख यांना धमकी. आरोपी सलीम यमनी चाऊस विरोधात गुन्हा दाखल, तर पोलिसांकडनं आरोपीचा शोध सुरू. कोल्हापूर शहरामधल्या योगेश्वरी कॉलनीजवळच्या गणपती मंदिरासमोर तरुणाची हत्या. हत्येचं कारण अद्याप अस्पष्ट, पोलिसांकडनं तपास सुरू. कोल्हापूर जिल्ह्यात पुन्हा भानामतीचा प्रकार उघडकीस. एकाच कुटुंबातल्या 3 जणांची नावं लिहून उतारा टाकल्यामुळे खळबळ. बीडमध्ये बनावट दारू विकणाऱ्या आरोपीला अटक. जामीन मिळाल्यानंतर दुसरीकडे हातभट्टीचा कारखाना सुरू करून दारू विकत असल्यानं कारवाई. आरोपीवरती आतापर्यंत 6 गुन्हे दाखल. मध्य प्रदेशातनं बीडमध्ये आणलेल्या 3 अल्पवयीन मुलांची पोलिसांकडनं सुटका. मुलांकडनं जबरदस्तीनं ऊसतोडीचं काम करून घेत असल्याचं उघड. नवी मुंबईमध्ये एनएमटी बसला भीषण आग. प्रसंगावधान राखल्यामुळे कोणतीही जीवितहानी नाही. आगीचं कारण मात्र अस्पष्ट. थंडीच्या कडाक्यामुळे हापूस आंब्याचं बिघडलेलं चक्र सुरळीत होण्याची अपेक्षा. फोल, केवळ 10% आंब्यालाच मोहर आल्याची माहिती. iPhone 15 ची किंमत लीक. iPhone 15 Plus 73,448, 15 Pro ची किंमत 89,788 रुपये, तर iPhone 15 Ultra ची किंमत 97,958 रुपये असण्याची शक्यता. BMW कार इंडियाचा नवीन वर्षात धमाका. X7 कारचा फेसलिफ्ट व्हर्जन देशामध्ये लॉन्च. ही लक्झरी SUV 2 ट्रिममध्ये सादर. BMW X7, ऑडी Q7, मर्सिडीज बेंझ GLS या कारना टक्कर देईल असं बोललं जात आहे. होंडा कंपनी करणार होंडा ॲक्टिवाचा इलेक्ट्रिक अवतार लॉन्च. 23 जानेवारीला भारतात नवी बाईक येणार. न्यूझीलंडच्या पंतप्रधान जसिंडा ऑर्डन यांचा राजीनामा. 7 फेब्रुवारीपर्यंतचा कालावधी. 22 जानेवारीला लेबर कॉकस नवीन नेत्यासाठी करणार मतदान. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.